नमस्कार, आज आम्ही परत तुमच्यासमोर दोघंजण आलेलो आहोत, तळा विकास, तळा तालुका विकास आघाडीकडून. काल ग्रामीण रुग्णालय जे आहे तळ्याचं, त्याची पाहणी करण्यात आली. अतिशय चांगली गोष्ट झाली ती, की पाहणी केल्यानंतर अजून काय तिथे कमतरता आहे. मंत्री महोदयांनी पाहणी केली, काय कमतरता आहे आणि अजून तिथे काय करता येईल याबद्दलचं त्यांनी कर्मचाऱ्यांशी, तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आम्हाला श्रेय नको, आम्हाला काही निवडणुकीला उभं राहायचं नाही. जी कामं रखडलेली आहेत ती कामं फक्त पूर्ण झाली तर जनतेची सेवा त्याच्यातनं काहीतरी होईल, म्हणून आम्ही हे नेहमी पाऊल उचलत असतो. आम्हाला त्याचं अजिबात श्रेय नको आणि आम्ही ते श्रेय घेणार पण नाही. फक्त ते बंद पडलेलं जे चाक होतं ते कुठून तरी सुरू व्हायला पाहिजे. म्हणजे पूर्वी जेव्हा आपण टी व्ही दूरदर्शन बघायचो तेव्हा एवढी टेक्नॉलॉजी चांगली नव्हती की थोड्या वेळासाठी व्यत्यय म्हणून नाव यायचं आणि हे चार पाच कलरचे बार यायचे. आता तुम्ही स्क्रीनवर बघताय बघा, ते हा जो व्यत्यय आहे ना, व्यत्यय हा पूर्वी दूरदर्शनवरती आपल्याला नेहमीच बघायला मिळायचं, व्यत्यय नाव मध्ये यायचं. तर तळा तालुक्यामध्ये पण काय झालेलं, खूप वर्ष असा व्यत्ययच होता. कुठलंही काम झालं की काम थांबलं, कुठलंही काम झालं की काम थांबलं, मध्ये व्यत्यय. मग तो व्यत्यय काढण्यासाठी आम्हाला काहीतरी काम करायचं होतं आणि पुढाकार घ्यायचा होता, म्हणून आम्ही तो पुढाकार घेतला. आणि तुमच्याशी विरोध करायचा आहे किंवा आम्हाला तुमच्या विरोधात निवडणुकीला उभं राहायचं आहे तेवढी आमची ताकद पण नाही आणि आम्हाला राहायचंय पण नाही. आमचा तो पेशाच नाही आहे राजकारण. आम्हाला कुठून तरी लोकांची सेवा करायची आहे, जे काही बंद पडलेल्या गोष्टी आहेत त्या चालू करायच्या आहेत, त्याच्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो. आता पुन्हा एकदा सांगतो की तालुक्यातले प्रॉब्लेम, जसं तुम्ही आता दवाखाना खूप कमी वेळामध्ये चालू केलात, उद्घाटन 2.5 वर्षापूर्वी झालेलं समजा, पण 8-10 दिवसातच तुम्ही संपूर्ण तुमची टीम कामाला लावून तुम्ही पूर्ण तो दवाखाना चालू केलात, श्रेय आम्हाला नको. त्याचप्रमाणे महावितरणचा पण तुम्ही बघा की तिथं कारभार कसा येतो. वसुलीसाठी फक्त ते 3-4 माणसं नेमतात, जेव्हा वसुली असते मंथ एंडला तेव्हा 3-4 माणसं नेमतात आणि त्याच्यानंतर ती 3 माणसं परत होती तिथे घालवतात. 100% वसुली करतात, 1 कोटी रुपयाच्या वरती जवळपास वसुली करतात. ह्यांच्याकडे दुरुस्तीला मीटर नाही आहेत, दुरुस्तीचे जे मीटर म्हणजे लोकांचे जे मीटर खराब झाले आहेत ते दुरुस्त म्हणजे त्याच्या रिप्लेसमेंटसाठी नवीन मीटर त्यांच्याकडे नाही आहेत. किती शोकांतीत आहे. 2,000-2,500 ग्राहक आहेत की त्यांच्याकडे मीटर त्यांचे नादुरुस्त आहेत आणि त्यांना मीटर देण्यासाठी मीटर नाही आहेत. मग ही गंमत काय करतात MSEBवाले, मुद्दामून त्याला जास्त बिल पाठवायचं. बिल पाठवल्यानंतर तो म्हणाल नको साहेब मला मीटर पाहिजेच, मग तो दुकानदाराचं नाव सांगणार, ह्या दुकानात जा आणि तो मीटर घेऊन ये आणि टेस्टिंग करून कोलाडवर आण. ही तालुक्याची परिस्थिती आहे. भूमी अभिलेखमध्ये तुम्ही जा, एक तर तिथे कर्मचारी नाही, आहेत ते सगळे प्रभारी आहेत. एक पालीवरनं येतोय 2 दिवसासाठी, एक इकडून जातोय कर्मचारी, एक तिकडून जातोय. म्हणजे तुम्ही पूर्ण तळा तालुका वाऱ्यावर सोडलेला आहे. पूर्ण तळा तालुका तुम्ही वाऱ्यावर सोडला आणि एकही कार्यालयामध्ये तुमचं नीट काम चालत नाही. तिथे प्रिंटर आहेत, प्रिंटर मशीन आहेत, मोठे मोठे नकाशे काढायचे तुमचे, इतर झेरॉक्स काढायचे किंवा स्कॅनिंग करण्याचे प्रिंटर आहेत. 1 वर्षाला ते प्रिंटर पूर्ण बंद आहेत. लोकांना माणगावला जाऊन प्रिंट आणायला लागते, इथनं ते माणगावला पाठवणार, माणगावनं परत तो कागद इकडे आणायचा, त्याच्यावर सही शिक्का मारणार, मग पैसे भरायचे आणि मग तुम्हाला तो कागद मिळणार. म्हणजे तुमची तालुक्यात, तुम्ही ज्या तालुक्याचं नेतृत्व करताय, तुम्ही ज्या तालुक्याचा मधनं तुमचा जो वालेकिल्ला आहे त्या वालेकिल्ल्यामध्ये तुमचे असं का चाललंय. एक तरी कार्यालय आहे का आपलं असं की ते सुसज्ज आणि पूर्णपणे चांगलं सुरळीत चालू आहे. एकही कार्यालय नाही. एका वायरमनच्या पाठीवरती 1,000 ग्राहक आहेत. तो वायरमन जेव्हा पोलावर चढायला सुरुवात करतो तेव्हा त्याला 3 कस्टमरचे फोन येतात, उतरताना परत 3 कस्टमरचे फोन येतात. किती वायरमन आपल्या अपघातात इथनं दगावलेले आहेत, किती मानसिक तणाव त्या वायरमनवरती आहे. 12,000 कस्टमर आहेत आणि 12 वायरमन त्या पूर्ण तालुक्याला सांभाळत आहेत. तुम्हाला सेक्शन ऑफिससाठी आम्ही गेल्या 3 वर्षापूर्वी उपोषण केलं तेव्हा तुम्ही 1 वर्षात आणणार होतात, अजून आणलेलं नाही. कर्मचारी वाढले असते, लोकांना सेवा मिळाली असती, इन्कमर नाही आपल्याकडे. एकाच इन्कमरवरती अख्खा तळा तालुका चालू आहे. म्हणजे तालुक्याला तुम्ही जर का वाऱ्यावर सोडायचं काम केलं करत असाल तर आम्ही त्याच्यासाठी आवाज उठवणार आणि आम्हाला तालुका कुठल्याही परिस्थितीत नावरूपाला आणायचं आहे तुमच्या माध्यमातून. आम्ही तुम्हाला डायरेक्ट येऊन भेटू शकत नाही, तुम्ही काम चांगलं करता, तुम्हाला डायरेक्ट निरोप आम्ही पोहोचवण्यासाठी आम्ही काम करतोय. आता तुम्ही गणपती उत्सव, आता गणेश उत्सव गेला, काल 5 दिवसाची गणपती विसर्जन झाली, 5 दिवस गाव किती भरलेलं होतं, किती लोक होती, किती चाकरमानी होती. आता तुम्ही गावात जाऊन बघा, ती लोकं का नाही येत आहेत व्यवसायाला. एसट्या किती, एसटीचं बुकिंग किती झालं होतं, किती एसट्या किंवा प्रायव्हेट गाड्या तळ्यातनं माणसं नेण्यासाठी आल्या होत्या.
ही लोक जेव्हा जातात ना तेव्हा गणपती जाताना जेवढं आम्हाला दुःख होतं ना तेवढं ती लोक जातात नाही इथं तळा सोडून तेव्हा तेवढं आम्हाला दुःख होतं. आमच्या अंगावर काटा उभा राहिला. दुःख वाटतो. दुःख का वाटतो? आज ज्या गावामध्ये 20-25% घरं उघडी आहेत आणि त्या 20-25% घरांमध्ये म्हातारा म्हातारी फक्त म्हणजे आजी आजोबा राहतात, त्यांना ती मुंबईकर लोक जेव्हा सोडून जातात ना पोटापाण्यासाठी गेलेली लोक आणि ती लोक परत इथे एकटी राहतात ना, ते बघून आम्हाला वाईट वाटतं. तुम्ही त्या लोकांसाठी रोजगार उपलब्ध करायला पाहिजे होता. तुम्ही किती वर्ष नेतृत्व करताय का नाही आपण रोजगार उपलब्ध करू शकलो? करा अशी आमची. आणि तुम्ही आता तरी करा. आम्ही तुमच्यावरती आरोप करत नाही होत. कदाचित तुम्ही विरोधात असाल, कधी सत्तेत असाल, तुम्हाला तेव्हा शक्य नसेल. पाहता तुम्ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे. मुख्यमंत्री तुमचे आहेत, उपमुख्यमंत्री तुमचे आहेत दोन्ही पण, पंतप्रधान तुमचे आहात, तुम्ही खासदार पण आहात, तुमचे आमदार पण तुमचेच आहेत, संपूर्ण सरकारी यंत्रणा तुमची आहे. तर काहीतरीच ग्रो करा आणि पुन्हा तळा तालुका नावा रूपाला आणा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही तुम्हाला विरोध म्हणून इथं करत बसलेलो नाही. पण ह्या ज्या काही समस्या आहेत ह्या समस्या तुम्ही तातडीने सोडवण्याच्या मागे लागा एवढी आमची फक्त विनंती आहे. दुसरी गोष्ट मच्छी मार्केट. त्या मच्छी मार्केटचं जेव्हा बांधकाम सुरू झालं त्याच्या आधी तिथे अशा छोट्याशा टपऱ्या होत्या व्यवसाय करण्यासाठी. सलून होते, दुकानं होती छोटी छोटी, एक 10-12 दुकानं होती अशी आजूबाजूला लागलेली. त्या दुकानाचं आता काय झालं आहे, बांधकाम सुरू केलं तर त्या दुकानदारांना ती जागा सोडायला, ती एकदम कमी भाड्यामध्ये नगर पंचायतीच्या गाळ्यामध्ये ते टपऱ्यांमध्ये धंदे करायचे, व्यवसाय करायचे. भुई भाड्यावरती ते होतं, त्यांना काय 500-300 रुपये भाडा असायचं. पण त्याच्यानंतर काय आलं, त्यांना जिथं सोडायला लागलं तेव्हा त्यांना परत एखाद्या दुकानात भाड्याने दुकानं घ्यायला लागली. आता त्यांना ती दुकानं भाडं परवडण्यासारखं नाही आहे. तुम्ही 4 वर्ष झाली ती इमारत अर्धवट बांधून ठेवली, धर तिथे मच्छी मार्केट झालं नाही, धर त्या गाळेवाल्यांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे असे किती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नाक्यावरती प्रॉब्लेम आहे. बाजारातला रस्ता 7 महिन्यामध्ये तुमच्या बाजारातल्या रस्त्याची काय कंडिशन झाली? 90 लाखाचा रस्ता आहे, काय झाली 7 महिन्यामध्ये ती कंडिशन? ती गटारावरती झाकणं टाकली का आपण? अजून डम्पिंग ग्राउंडची काय परिस्थिती आहे? तिथनं लोकांना पाणी प्यायचं आहे, खाली तिथे बोरिंग आहे, धरणावरती लोक पूर्वी फिरायला जायची. आता तुम्ही नाक दाबून जायला गेलात तरी सुद्धा वास येतोय. 2 रुमाल ठेवायला लागतात नाकावर, तहसीलला जाताना, तहसील ऑफिसला जाताना. उन्हाळगुरांची नगर पंचायत तुमच्या ताब्यात आहे. जेव्हा तुमच्या ताब्यात तेव्हा नव्हती सत्ता. आता 2.5 वर्ष झाली पूर्ण राष्ट्रवादी पक्षाच्या ताब्यात नगरपंचायत, तळा नगरपंचायत आहे. हे 4-5 मुद्दे होते. डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा होता, तुमचा उन्हाळगुरांचा मुद्दा होता, अजून तुमचा रस्त्याचा मुद्दा होता, गटारांचा मुद्दा होता. आपण 2.5 वर्षामध्ये एकही मुद्दा नाही सोडवू शकत. आम्हाला अपेक्षा होते तुमच्याकडनं की तुम्ही हे करा आणि अजून पण आहेत, पण आम्ही सुचवल्यानंतर कराल मग आम्हाला ते बरोबर नाही वाटत. आम्हाला कसं, मग आम्हाला वाईट वाटतं. आम्हाला ते करायचंय पण नाही. आणि आमचा कशाला वेळ फुगड घालू? आम्हाला याच्यातनं काही आर्थिक उत्पन्न तर मिळत नाही. जनतेच्या सेवेसाठी पण कोणीतरी बोलायला पाहिजे, कोणीतरी काहीतरी करायला पाहिजे. व्यत्यय काढायचा आहे ना, म्हणून आम्हाला ही तळा तालुका विकास आघाडी सामील करायला लागली.